वाङ्मयीन दिनदर्शिकेमध्ये आपलं स्वागत आहे. महिना आहे ऑक्टोबर आणि या ऑक्टोबर महिन्यामध्ये 12 ऑक्टोबर ही आहे जयंती शांता शेळके यांची. शांता शेळके यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1922 साली पुणे जिल्ह्यातील इंदापूर गावी झाला व शिक्षण पुण्यात झाले. आचार्य अत्र्यांच्या नवयुग युग मध्ये 5 वर्ष उपसंपादक राहिल्यानंतर त्यांनी नागपुरातील हिलस्लॉप महाविद्यालय तसेच मुंबईतील रुईया व महर्षी दयानंद महाविद्यालयांमध्ये मराठीच्या अध्यापिका म्हणून काम केले. आळंदी येथे 1996 साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. त्यांचे साहित्य आहे अंगत पंगत, अनोळख, अलौकिक, आतला आनंद, आंधळी, इतस्त, इतार्थ, एक गाणे चुलीचे, कविता विसाव्या शतकाच्या, कळ्यांचे दिवस, फुलांच्या राती, काही जवळ काही दूर, चौघी जणे. त्यांची प्रसिद्ध कविता शूर आम्ही सरदार आमची विद्यार्थी त्या कवितेचे वाचन करीत आहे. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देव देश अन धर्मा पायी प्राण घेतल हाती. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीशी लगिन लागल जडली वेडी प्रीती. लाख संकट झेलून घेईल अशी पहाडी छाती, देव देश अन धर्मा पायी प्राण घेतल हाती. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देव देश अन धर्मा पायी प्राण घेतल हाती. जिंकावे वा कटून मरावे हेच आम्हाला ठाव, लढून मराव मरून जगाव हेच आम्हाला ठाव. देशासाठी सारे विसरून माया ममता नाती, देव देश अन धर्मा पायी प्राण घेतले हाती. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देव देश अन धर्मा पायी प्राण घेतल हाती.